सिटी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाच्या कामकाजाला सुरुवात। पुलासाठी उभारणार 13 पिलर। अत्याधुनिक यंत्रोपकरणांचा वापर केला जात असल्याने उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याची शक्यता। आमदार अभय पाटील यांनी आमदार फंडातून वडगाव मधील संभाजीनगर येथे काढले बोरवेल। पाण्याच्या टाकीचे केले आमदार अभय पाटील यांनी उद्घाटन। संभाजीनगर मधील रहिवाशांनी व्यक्त केले हर्ष। प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने टिळकवाडी अनगोळ भागात दुर्गा माता दौडचे आयोजन। हजारोंच्या संख्येने शिवप्रेमींनी घेतला होता सहभाग। शिवाजी महाराजांची वेशभूषा करून चिमुकल्यांनी वेधले सर्वांचे लक्ष। शहरातील चौथा उड्डाण पूल तिसऱ्या रेल्वे गेटवर साकारणार असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर उड्डाण पूल उभारण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे। तिसऱ्या रेल्वे गेटच्या कामाचा शुभारंभ होऊन 6 महिने झाले, पण काँग्रेस रोडच्या काँक्रीटीकरणामुळे प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात आला नव्हता। रविवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर उड्डाण पूल उभारणीच्या कामाचा श्रीगणेशा झाला। आता तिसऱ्या रेल्वे गेटमधून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे। शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील फाटकांवर उड्डाण पूल उभारण्याचे काम रेल्वे खात्याने हाती घेतले आहे। आतापर्यंत 3 फाटकांवर उड्डाण पूल उभारणीचे काम पूर्ण झाले आहे। आता तिसऱ्या रेल्वे गेटवर चौथा उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे। या कामाचा शुभारंभ डिसेंबर महिन्यात करण्यात आला होता। त्यावेळी हे काम सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी रेल्वे खात्याने केली होती, पण तिसऱ्या रेल्वे गेटचे काम सुरू झाल्यानंतर खानापूर रोडवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवणे आवश्यक होते। काँग्रेस रोडने वाहतूक वळवणे हा एकच पर्याय जिल्हा प्रशासनासमोर आहे, पण त्या दरम्यान काँग्रेस रोडची दुरावस्था झाल्याने वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काँग्रेस रोडच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले। हे काम पूर्ण होईपर्यंत उड्डाण पुलाचे काम स्थगित ठेवण्यात आले होते। काँग्रेस रोडचे काम पूर्णत्वास आल्याने आता त्या मार्गाने वाहतूक वळवून तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे। उड्डाण पुलाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने माती परीक्षण, मोजमाप, साहित्याची जमवाजमव आणि वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या रेल्वे गेटची रुंदी वाढवण्याचे काम पूर्ण केले होते। उड्डाण पुलाचे पिलर उभारण्यासाठी सोमवारपासून अत्याधुनिक यंत्रोपकरणाच्या सहाय्याने पाया खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे। तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाण पुलाच्या उभारणीकरिता 13 पिलर उभारण्यात येणार आहेत। अत्याधुनिक यंत्रोपकरणाच्या सहाय्याने 2 दिवसात एका पिलरच्या पाया खोदाईचे काम पूर्ण होणार आहे। अत्याधुनिक यंत्रोपकरणाचा वापर केल्यास उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे। वडगाव येथील संभाजीनगर येथे पाण्याची भीषण टंचाई भासत असल्याने दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोरवेल काढण्यात आला आहे। वडगाव येथील संभाजीनगर येथे पाण्याची भीषण समस्या भासत असल्याने दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे बोरवेल काढण्यात आला। यामध्ये 4 इंच इतके पाणी लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। या पाण्याचा उपयोग व्यवस्थितरित्या केला जावा असे यावेळी प्रमुखांनी सांगितले व येथे बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आमदार अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी आपले विचार मांडले। परिसरामध्ये जो पाण्याची समस्या होती ते निवारण करण्यासाठी अनेक प्रत्येक विभागामध्ये निवेदन असेल, वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असताना आज आपल्या परिसरामध्ये बोर, टँक, पाईपलाईन या सगळ्या माध्यमातून पाणी उपलब्ध झालेलं आहे। आणि आवर्जून सांगायचं म्हणजे या परिसरामध्ये जवळपास 5 बोर बांधलेला आहे फक्त संभाजीनगरमध्ये। आजपर्यंत तुमच्या परिसरामध्ये किती बोर होते तर
आणि खास करून मला इथं मंगेशने सांगितलं की ह्याचं पूजा महिलांनी केली, आता 4 इंच पाणी लागलं, सगळ्याकडे तुम्हीच पूजा करा म्हणजे सगळ्याकडे ಅದಕ್ಕೆ ನಾನು 4 ಇಂಚ್ ನೀರು ಸಿಕ್ಕೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೇಸ ಗಾಡಿನೂ ಅದ್ರ ಹೋಗೋ ತೊಳ್ಯಾಕ ಹೋಗ್ಬಾಡ್ರಿ, ಎಲ್ಲಾನ ಮನೆ ಹೋಗ್ಬಾಡ್ರಿ, ಎಸ್ಬೇಕಷ್ಟೇ ಮತ್ತೆ ಯಾರೋ ಪೈಪ್ ಹಚ್ಚಕ್ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಪೈಪ್ ಯಾರು ಹಚ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ನೆಕ್ಕಿ ಪೆನಾಲ್ಟಿ ಬೀಳ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ ನಾನು ದಯಮಾಡಿ ಇಲ್ಲೇ ಬಂದು ತುಂಬೋದು, ಈ 4-5 ಕಡೆ ಕನೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಅಚ್ಚಿ ಕಡೆ ಒಂದು ಇತ್ತೊಂದು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ, ಅದಕ್ಕೆ 3-4 ಕನೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ನೀರು ಭಾಳ ಹತ್ತೈತೆ ಅಂತ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಾಡ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾನೆ. ಮತ್ತು ಬರುವಂಥ ದಿವಸ ಏನು ಉಳಿದಿದ್ದ ಕೆಲಸ ಅದಾವಲ್ಲ, ಡ್ರೈನೇಜ್ ಹೇಳತ್ತರಿ, ರೋಡ್ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ಗಟರ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲ ಮನೆಯೂ ತಯಾರು ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ, ಒಂದೊಂದು ಹಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. यानंतर यूथ युवा संघाचे प्रमुख मंगेश पवार यांनीही आमदार अभय पाटील यांच्या कार्याबद्दल प्रशंसा व्यक्त केली. आमदार फंडातून अभय पाटील यांनी बोरवेल काढून दिल्याने येथील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी डॉक्टर श्रीमंत पवार, शिवाजी जाधव, मनोहर शिरोळकर, त्याचबरोबर श्रीदेवी स्वसहाय्य संघ संभाजीनगर वडगावच्या नीता चंदगडकर, वैशाली जाधव, बांधवडेकर, मारुती जयांनाचे परशुराम नावगेकर, नारायण केसरकर सह इतर उपस्थित होते. आता वेळ झाले छोटेशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे, म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही, सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव. ಕಾರ್ತಿಕ ಸ್ಯಾರೀಸ್ನಲ್ಲಿ ರಿಯಲ್ ಮಾನ್ಸೂನ್ ಧಮಾಕಾ ಆಫರ್ 2019. ನಂಬಲಾಗದ ಬೆಲೆಯಲ್ಲಿ ಫ್ಯಾನ್ಸಿ ಮತ್ತು ರೇಷ್ಮೆ ಸೀರೆಗಳ ಮೇಲೆ ಭರ್ಜರಿ 50% ಡಿಸ್ಕೌಂಟ್. ಲೇಡೀಸ್ ಚೂಡಿದಾರ್ 1+1 599 ರೂಪಾಯಿಗಳು. ಲೇಡೀಸ್ ಟಾಪ್ 1+1 199 ರೂಪಾಯಿಗಳು. ಲೇಡೀಸ್ ಲೆಗಿಂಗ್ಸ್ 1+1 199 ರೂಪಾಯಿಗಳು. ಜೆಂಟ್ಸ್ ಟೀಶರ್ಟ್ 1+1 199 ರೂಪಾಯಿಗಳು. ಜೀನ್ಸ್ ಪ್ಯಾಂಟ್ 1+1 499 ರೂಪಾಯಿಗಳು. ಶರ್ಟ್ 1+1 399 ರೂಪಾಯಿಗಳು. ಟ್ರೌಸರ್ 1+1 499 ರೂಪಾಯಿಗಳು. ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಜೀನ್ಸ್ ಪ್ಯಾಂಟ್ 1+1 399 ರೂಪಾಯಿಗಳು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಟೀಶರ್ಟ್ 1+1 199 ರೂಪಾಯಿಗಳು ಮಾತ್ರ. ಈ ಆಫರ್ ಕೆಲವೇ ದಿನಗಳು. ರೈಟ್ ಚಾಯ್ಸ್, ರೈಟ್ ಪ್ರೈಸ್ ಹಾಗೂ ರೈಟ್ ಡೆಸ್ಟಿನೇಷನ್ಗಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ಕೊಡಿ ಕಾರ್ತಿಕ ಸ್ಯಾರೀಸ್, ಗಣಪತಿ ಗಲ್ಲಿ, ಬೆಳಗಾವಿ. ವಿಶ್ರಾಂತಿ ನಂತರ ಆಪಲೇ ಸ್ವಾಗತ. ಬೆಳಗಾವಿ ದುರ್ಗಾ ಮಾತಾ ದೌಡ್ಲಾ ಉತ್ಸ್ಫೂರ್ತ ಪ್ರತಿಸಾದ ಮಿಳತ ಅಸೂನ್ ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಳಗಾವಿ ಮರಾಠಮೊಳೆ ವಾತಾವರಣ ದಿಸೂನ್ ಯೇತ ಆಹೆ. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गा माता दौडीचे अनमोल परिसरात तसेच अन्य भागामध्ये भव्य स्वागत करण्यात आले आहे. प्रत्येक घरासमोर महिला व मुली ध्वजाची आरती करून औक्षण करत होते. लहान मुलांना मुलींना छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ या पेहराव्यात तयार करून ठिकठिकाणी ध्वजाचे स्वागत केले जात होते. Thank you.
संपूर्ण आणगोळ परिसर भगवेमय झाले होते। जागोजागी डॉल्बीवर शिवरायांचे पोवाडे, अंबा माता दुर्गा माता यांच्या गाण्यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। संपूर्ण परिसरात मराठमोळ्या वातावरणात व देवदेवतांच्या जयघोषात व पुण्यश्लोक तसेच राष्ट्रभक्तिधारांच्या गीतांनी संपूर्ण वातावरण जल्लोषी झाले होते। यंदा शाळा परीक्षा लवकर संपल्याने बाळगोपाळांची संख्या लक्षणीय आहे। देशभक्तीपर गीतांमुळे मावळ्यांमध्ये उत्साह वाढत होता। ठिकठिकाणी महिलांनी आरती करून दौडीचे स्वागत केले आहे। आजचा दौडचा मार्ग अशा प्रकारे होता। शिवाजी कॉलनी टिळकवाडी येथून दौडला सुरुवात करण्यात आली। MG रोड, महर्षी रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वे फाटक, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, गोवा वेस्ट, सोमवार पेठ, RPD क्रॉस, खानापूर रोड, आणगोळ क्रॉस, हरी मंदिर, चिदंबर नगर, पेन्से हॉटेल रोड, विद्यानगर, SV रोड, कुरुबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हनुमननावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नागपै नगर, बाबले गल्ली, कलमेश्वर गल्ली तसेच लक्ष्मी गल्लीतील महालक्ष्मी मंदिर येथे आल्यानंतर दौडची सांगता टिळकवाडी CPI व नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे। व प्रवासी नोकर वर्ग यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। बेळगाव मधील प्रवासी मंदिर येथे प्रवासी व आहार नोकर वर्ग यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या संदर्भात मिळालेली माहिती अशी की राज्य सरकारकडून वर्षातून 25 ते 30 अशा सुट्या जाहीर करण्यात आल्या असून याचा फटका प्रवासी नोकर कामगारांना तसेच हॉटेल मालकांना बसत आहे। यामुळे उमेश पाडी यांनी याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। इवतो ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅನುಮತಿ ಪಡೆದು ನಡೆಸುತ್ತಿರುವಂಥ CL7 ಸನ್ನದ್ಧದಾರರ ಹೋಟೆಲ್ ಮಾಲೀಕರ ಸಂಘದ ಒಂದು ಸಭೆ ನಡೆಸಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ನೂತನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಕೆಲವು ನಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ। ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ 5 ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ತಮ್ಮ ನೀತಿ ನಿಯಮಾವಳಿಗಳನ್ನು ಬದಲಿ ಮಾಡ್ತಾರೆ। ಅದು 2020 ಮಾರ್ಚ್ಗೆ ಕೊನೆಗೊಳ್ಳುವುದರಿಂದ ಈಗ ನಮ್ಮ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಪರವಾಗಿ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇಲಾಖೆಗೆ ನಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಕೆಲವು ಸಲಹೆ ಸೂಚನೆ ನೀಡುವ ಸಲುವಾಗಿ ಒಂದನೇ ಒಂದು ನಮ್ಮ ಮನವಿ. ಎರಡನೇದಾಗಿ ಇವತ್ತು ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರಿ ರಜೆಗಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ರಜೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ ನಾವು ರಜೆಯನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಡ್ರೈ ಡೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮ ಇಲಾಖೆಯನ್ನು ನಂಬಿಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ಗಳಿಗೆ ಭಾಳ ನಷ್ಟ ಆಗಿದೆ, ಕಷ್ಟ ಆಗಿದೆ। ಇದ್ರ ಸಲುವಾಗಿಯೂ ಸಹಿತ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವಲೋಕಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ನಮ್ಮ ಒತ್ತಡ ಇದು ಸಾಧ್ಯವಾಗದೇ ಇದ್ದರೆ ನಾವು ಬರುವಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಪರವಾಗಿ ನಾವು ಹೈಕೋರ್ಟಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಮೇಲ್ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೂ ಸಹಿತ ನಾವು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಪರವಾಗಿ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಅದು ಅಲ್ಲದೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅತಿವೃಷ್ಟಿ ಹಾಗೂ ಅನಾವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಪ್ರವಾಸಿಗರ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಇಲ್ಲೇ ನೆರೆ ಗೋವಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮಕ್ಕೆ ಮಾನ್ಯತೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪ್ರವಾಸಿಗರನ್ನು ಸೆಳಿತಾ ಇದ್ದಾರೆ। ಆದರೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರೇಕ್ಷಣೀಯ ಸ್ಥಳಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಪ್ರವಾಸಿಗರ ಸಂಖ್ಯೆ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇರೋ ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಅವರಿಗೆ ಇಳ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಹೋಟೆಲ್ಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಲಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ಆಗಲಿ ಇವೆಲ್ಲ ಕೊರತೆಯಿಂದ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಇವುಗಳೆಲ್ಲ ನೀಗಿಸುವಂಥ ನಿಟ್ಟಿನೊಳಗೆ ಸರ್ಕಾರ ಹಾಗೂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕನ್ನುವಂಥ ಒಂದು ಒತ್ತಡ ಅದು। जिल्ह्यामध्ये एकूण 68,000 हॉटेल्स असून या सर्व हॉटेलधारकांना फार महागात पडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। राष्ट्रीय महामार्गावर अनेक असे हॉटेल्स आहेत जे बेकायदेशीररित्या चालत आहेत। ज्यांच्याकडे लायसन्स उपलब्ध नाहीत अशा हॉटेल्सवर पोलीस किंवा संबंधित अधिकारी कोणत्याच प्रकारची कारवाई का करत नाही असा प्रश्न देखील यावेळी करण्यात आला आहे।
राज्य सरकारकडून मिळालेल्या या सुट्ट्यांमुळे बेळगावमध्ये हॉटेल तसेच प्रवासी कामगारांचा संपूर्ण व्यवसाय संपत चालला आहे. यामुळे याकडे लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, जेणेकरून प्रवासी तसेच आहार नोकर वर्गाला आर्थिक नुकसानाचा फटका बसणार नाही. रायबाग मध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये माजी आमदार संजय पाटील यांनी 370 कलम या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले आहे. रायबाग मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने काश्मीर मधील 370 कलम रद्द केल्याबद्दल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष शशिकांत नायक यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बेळगाव ग्रामीण मतक्षेत्राचे माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. यावेळी माजी आमदार संजय पाटील यांनी सांगितले की काश्मीर मधील 370 कलम रद्द केल्यामागचा मूळ उद्देश कोणता व याबद्दल भारतवासियांना कोणता फायदा होणार आहे, याबद्दल अधिक सविस्तर माहिती या जनजागृती कार्यक्रमाद्वारे माजी आमदार संजय पाटील यांनी दिली आहे. मूलत पाकिस्तान गेम इथे आणि उट्टीनंतर मनमोहन सिंग आणि उट्टीनंतर इंद्रकुमार गुजराल, भारत पाकिस्तान आदमी इंद्रकुमार गुजराल ನಮ್ಮ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಪಂಜಾಬ್ದಲ್ಲಿ ಬರ್ತಾರು, ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಆಗ್ತಾರು. ಆದ್ರೆ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ 80,000 ಜನ ನಮ್ಮ ಎಸ್ ಸಿ ಎಸ್ ಟಿ ಜನಾಂಗ ಹಿಡಿದು 80,000 ಜನ ಒಂದು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾರ, ಅವ್ರು ಅಲ್ಲಿಂದ ಬರುವಾಗ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರ. 70 ವರ್ಷ ಆದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಇದು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ವೋಟಿಂಗ್ ಮಾಡೋದ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ಲ, ಅವ್ರ ಕಡೆ ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ಲ, ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಇಲ್ಲ. ಈ ಇತಿಹಾಸ ಇದೆ, ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಅಂತ ಕೆಲಸ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹಾಕಿರು ಒಂದು ವಿಷಯ ಗೊತ್ತೊಂದು, ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರು ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಒಂದು ಮಾತು ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಆರ್ಟಿಕಲ್ 370 72 ವರ್ಷ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಇತ್ತು, ಇದ್ರದಿಂದ ದೇಶಕ್ಕೆ ಲಾಭ ಆಗಿದ್ದು ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ಅಂತ ಯಾರು ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಏನ್ ಲಾಭ ಆಯ್ತು ದೇಶಕ್ಕೆ. ನಾವು ಏನೇನು ನುಕ್ಸಾನ ಆಯ್ತು ನಿಮ್ಗೆ ಪಟ್ಟಿನೂ ಕಟ್ಬಿಡ್ತೀವಿ, ಏನೇನು ಏನೇನು ತೊಂದರೆ ಆಯ್ತು ದೇಶಕ್ಕೆ. ಅಂದ್ರೆ ಇದು ಮಾಡಿದ ಕೆಲಸ ಒಳ್ಳೇದು ಅನ್ನೋ ಕೆಟ್ಟ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರದ್ದು ಕೂಡ ಇದೆ. ನಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರಂತ ಬಹಳ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಡೀ ದೇಶ ತುಂಬಾ, ಇಡೀ ಜಗತ್ತುಂಬ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಯಾರು ಕೆಟ್ಟಂತ ಮಾತಾಡಿಲ್ಲ, ಯಾರು ತಪ್ಪಂತ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಮೊದಲ ಭಕ್ತಿಯರು, ಈ ದೇಶ ಮೇಲೆ ಭಕ್ತಿ ಇರುವಂತ ಪ್ರೀತಿಯ ಮಾಡುವಂತ ಜನ. ಆ ಮೊದ್ಲ ದೇಶಭಕ್ತಿ ಮುಖ್ಯ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇದು ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ನಮ್ದ ನಿಮ್ಗೂ ಕೂಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿ ಮತ್ತು ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಮಾಡಿದಂತ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮೆಚ್ಚುವಂತ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಕಾರ ಕೊಡುವಂತ ನಮ್ಮೆಲ್ಲರದ್ದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಇದು ಬಹಳಷ್ಟು ವಿಷಯದ್ರು ನಾವು ಬಹಳ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಹೋಗೋದಿದೆ. ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ ಸಾಧ್ಯ ಆದ್ರೆ ಮಾತಾಡೋಣ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ 370 हा कलम रद्द करण्याचा भारत सरकारचा हा योग्य निर्णय असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात पटवून दिले आहे. यावेळी डीएम आयहोळे, कार्यदर्शी दुंडाप्पा भेंडीवाडी, निंगाप्पा पकांडी, उपाध्यक्ष अण्णासाहेब केमलापुरे, सदानंद हळीगळी व अन्य सार्वजनिक नागरिक उपस्थित होते. आता वेळ झाली छोटेशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. KLE Academy of Higher Education and Research, educating humanity for over 100 years, empowering doctors since 55 years. Courses offered: undergraduate courses MBBS, BDS, BAMS, BHMS. Postgraduate courses MD, MS, PG Diploma, MDS. PG courses M-Pharma, MPT, MSc Nursing. UG courses BAMS, BHMS, B Pharma, Pharma D, BPT, BSc Nursing, PPBSc Nursing. MSc courses Anatomy, Psychology, Biochemistry, Microbiology, Perfusion Technology, Echocardiography, Clinical Research, Biostatistics, Nutrition and Dietetics, Immunology, Psychology, Epidemiology, Biotechnology, Population Studies, Hospital Administration, Masters of Public Health in General Epidemiology, Health Economics and Outcome Research, Healthcare Quality and Safety. BSc courses, BSc Hotel Management, Bachelor of Public Health, BSc Medical Lab Technology, BSc Radiography, BSc Anesthesia Technology, BSc Perfusion Technology, BSc Cardiac Care Technology, BSc Neuroscience Technology,
BSc Renal Dialysis Technology, BSc Biostatistics and Population Sciences. Admissions are opened. For more details, contact Jawaharlal Nehru Medical College Campus, Nehru Nagar, Belgavi. ಶ್ರೀ ಸತೀಶನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರ ಸಹಕಾರದಿಂದ ಪ್ರೋತ್ಸಾಹದಿಂದ ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆಂಜನೇಯ ನಗರದ ಜನತಾ ಕ್ಲಿನಿಕ್ದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಬಿಪಿ ಮತ್ತು ಶುಗರನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಲಿದ್ದೇವೆ ಹಾಗೂ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರ ಸಹಕಾರ ಸತೀಶನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರ ಸಹಕಾರದಿಂದ ECG ಸಹ ಇಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಮಾಡುವರಿದ್ದೇವೆ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಸತೀಶನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿಯವರು ತುಂಬ ಸಹಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಜನತೆ ಪರವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ ಇದು ಮತ್ತು ಮಾಡೋ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಸಲ ನೋಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಏನು ಅನಿಸಿದೆ ಒಬ್ರು MLA ಅದಾರಂದ್ರಪ್ಪ ಅವ್ರು ಆರಾಮಿರ್ತಾರಂತೇಳಂದ ಆದರೆ ಅವ್ರ ಸ್ನೇಹದಿಂದ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತೈತಿ ಏನಂದ್ರೆ ಒಂದೊಂದ್ಸಲ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಬೇಕಂದ್ರೆ ಇದಲ್ಲ ಒಂದೊಂದ್ಸಲ ಒಂದೊಂದು ವಾರಗಟ್ಟಲೆ 10 ದಿವಸ 15 ದಿವಸ ಹೊರಗೆ ಅಡ್ಡಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ ಜನರ ಒಂದು ಸೇವೆ ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ ಅದಕ್ಕೆ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇವರೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು ನಾನು ಒಂದು ಏನರೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಅಂತ ಮನಸ್ಸೊಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ ಅವ್ರ ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು BP ಶುಗರ್ ಹಾಗೂ BP ಶುಗರನ್ನು ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಆಗಸ್ಟ್ದಿಂದ ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಉಚಿತವಾಗಿ ಮಾಡಲಿದ್ದೇವೆ ವಿಶ್ರಾಂತಿ ನಂತರ ಪುನಃ ಎಂದು ಪ್ಲೇ ಸ್ವಾಗತ ಹೇ ಬೆಳಗಾವ್ ಶಹರಾತಿರ DMS ಮಂಡಳ ಭಾವರಾವ್ ಕಾಕತ್ಕರ್ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಏಕ ದಿವಸೀಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸೆಮಿನಾರ್ ಆಯೋಜನ ಕರ್ನಾತ ಹೋತಾ बेळगाव शहरातील DMS मंडळ भाऊराव काकतकर महाविद्यालयामध्ये एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते बोटनी झूलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटकडून या कन्झर्वेशन वाईल्डलाईफ सेमिनारचे आयोजन भाऊराव काकतकर महाविद्यालयातील जिमखाना हॉल येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून INSA सिनियर सायंटिस्ट प्रोफेसर डॉक्टर SR यादव उपस्थित होते यावेळी त्यांनी या सेमिनारबद्दल आपले विचार मांडले It is all over the world, you know, which is the topic which is discussed hotly internationally by politicians, policy makers and leaders and everywhere in all conferences, this is the issue which is discussed and it is a hot topic of the world, conservation of biodiversity and here it is not you and me who are concerned with this issue. Right from layman, even a worker working on roadside is concerned with biodiversity. His life, I mean day-to-day requirements come from biodiversity and right from layman to all strata of society, policy makers, then leaders and all other people are concerned with this topic. It is not topic of ours, it is topic of everyone. And that's why it has its own significance. And you know, neither you and me, I was discussing with Advocate Raja Bhau. He said that what we can do under this situation, but I feel that we can do something on our, this one. This is a small group. It is an international issue. And unless there is an international cooperation, we cannot handle this issue. It is not one man's issue or local issue. It is an issue for the entire world. And already sir has told, our Indian government has taken so many steps for conservation of our biodiversity, so many national parks, wildlife sanctuaries, and so on. And that way we are trying to conserve our biodiversity, wild biodiversity. यावेळी या कार्यक्रमाची अध्यक्षता DMS मंडळचे व्हॉइस प्रेसिडेंट ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील DMS मंडळच्या सेक्रेटरी SR ओळकर व प्रिन्सिपल डॉक्टर SN पाटील उपस्थित होते या सेमिनारमध्ये वन्य प्राण्यांच्या जीवनाबद्दल माहिती देण्यात आली यावेळी डॉक्टर NA जाधव प्रोफेसर BL पाटील व इतर प्रमुखांसह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता या राष्ट्रीय सेमिनारमध्ये 3 सेशन पार पडले सकाळी 11:30 ते 1 पर्यंत रोल ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी इन द कन्झर्वेशन ऑफ प्लांट डायव्हर्सिटी त्यानंतर 1 ते 2 पर्यंत वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन कॉस्ट बेनिफिट हे GSS कॉलेजचे फॉर्मर प्रिन्सिपल प्रोफेसर SY प्रभू यांनी या विषयावर
आपला सेमिनार सादर केला. यानंतर पेपर प्रेझेंटेशन ही सादर करण्यात आले व संध्याकाळी 4 वाजता आभार प्रदर्शन कार्यक्रम ही पार पडला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने हारुगिरी SP मंडळ कला विज्ञान पदवीपूर्व महाविद्यालयातील सभांगण मध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने हारुगिरीतील SP मंडळ कला विज्ञान पदवीपूर्व महाविद्यालयातील सभाभवन मध्ये राष्ट्रीय एकता अभियान, एकच देश एकच संविधान तसेच आर्टिकल 370 रद्द केल्याबद्दल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष बसंगौडा असंगी उपस्थित होते व प्रमुख वक्ते म्हणून बेळगाव ग्रामीण मतक्षेत्राचे माजी आमदार संजय पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की काश्मीर मधील 370 हा कलम रद्द का करण्यात आला, हा कलम रद्द करण्यामागच्या समस्या कोणत्या होत्या याबद्दल अधिक सविस्तर माहिती माजी आमदार संजय पाटील यांनी या आयोजित जनजागृती कार्यक्रमामध्ये दिली. 370 बनतात आले नम उद्योग सचिव अंत नम भारतीय जनता पार्टी मुंचे जनसंघ जनसंघ संस्थापक अंत नम गुरुजी अवर जोते श्यामा प्रसाद मुखर्जी अंत ಅವರ ಉದ್ಯೋಗ ಸಚಿವರಿದ್ರು ಆಗಲ್ಲ ಆ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಕುರ್ಚಿ ತೊಳಗೆ ಏನೇನು ಮಾಡ್ಕೊತೀವಿ ನೋಡ್ತಿರಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾಜೀನಾಮೆ ಬಿಸಾಕಿ ಆರ್ಟಿಕಲ್ 370 ವಿರೋಧ ಮಾಡಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದಂತ ಮಧ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಿದ್ರು ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಜನಸಂಘದ ನಾಯಕ ಶ್ಯಾಮಾ ಪ್ರಸಾದ್ ಮುಖರ್ಜಿ. ಮತ್ತೊಂದು ವಿಷಯ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀರ, ನಾವು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪ್ರಧಾನಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿಲ್ಲ, ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗೈತೆ ಆರ್ಟಿಕಲ್ 370 ಕಿತ್ತ ಬಿಸಾಕ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಂತ ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ. ಈ ನಾವು ಹೆಮ್ಮೆದಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇದು ನಮ್ಮ ಅಜೆಂಡಾ ಮೇಲೆ ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷ ಇದಾವೆ, ಆದರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ರೆಸೊಲ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಅಜೆಂಡಾ ಮೇಲೆ ಇರುವಂತ ಮೊದಲೇ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಯಾವ್ದಿದ್ರು 72 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇತಿಹಾಸ ನೋಡ್ರ ಮೊದಲೇ ವಿಷಯ ಆರ್ಟಿಕಲ್ 370 ರದ್ದು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿದ. ಆ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇವತ್ತಿನ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆಯವ್ರಿಗೆ ನೀವು MP ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ನೀವು ಓಟ್ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಿ, ನೀವು ಓಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆಯವರ MP ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಓಟ ಆ 370 ಆರ್ಟಿಕಲ್ ರದ್ದು ಪಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ 370 ಓಟ್ ಏನು ಬಿದ್ದಿದ್ದಲ್ಲ ಆತರ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಓಟ್ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಕೂಡ ಆತಕ ಭಾಗಿ ಇದೇರಿ. ಈ ಕೆಲಸ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೆನಪಿಡ್ಬೇಕಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕೆಲಸದಿಂದ ನಮ್ಮ ಒಂದು ನಾವು ಅಧಿಕಾರ ಸರಿಯಾಗಿ ಚಲಾಯಿಸಿದ್ನ ಇವತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ನಾವು ಶಕ್ತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಆ ಶಕ್ತಿನ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಆರ್ಥಿಕ 370 ಮತ್ತು 35 ರದ್ದುಪಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಮಾಡ್ಯಾರ. ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ಒಂದು ನಿಮ್ಮ ಭವಿಷ್ಯವಾಣಿನೂ ಹೇಳಿ ಹೋಗ್ತಾನೆ, ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಹೋಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಬಹಳ ಬೇಗನೆ ಮತ್ತೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೈಯಾಗಿ ತಗೊಳ್ದಿತ್ತು ನವ ನೀವ ಇವತ್ತು ಬಹಳ ನೀವ ಎಲ್ಲಿ ಯಾರು ಇದ್ದ ನೀವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳ್ತೇನೆ, ಸ್ವಲ್ಪ ಕಂಜೂಸಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಜನ ಕೂಡಿಸಾಕೊಂಡು ಟೈಮ್ ಸೀರಿಯಸ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ, ಮುಂದಿನ ಸಲ ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾರೋಗಿರಿ. ಯಾಕೆ ಗೊತ್ತಾ, ನಮ್ಮ ಅಮಿತ್ ಶಾ POK ಭಾರತದಲ್ಲಿ ತಗೋತಾರೆ ಬಹಳ ಬೇಗ. POK ಏನು ಪಾಕ್ ವ್ಯಾಪ್ತಿ ಪಾಯಿ ಕಾಶ್ಮೀರ ಏನಿದೆಯಲ್ಲ ಬಹಳ ಬೇಗ ಭಾರತದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಕೆಲಸ ಅಮಿತ್ ಶಾ ಮತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ದೇಶ ಉದ್ರ ಧರ್ಮ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ, ನಮ್ಮ ಜಾತಿ, ನಮ್ಮ ಭಾಷೆ, ನಮ್ಮ ಸ್ಕೂಲ, ನಮ್ದೆಲ್ಲ ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವ ಜಾತಿಗೂ ಇರ್ಲಿ ಯಾವುದೂ ಭಾಷೆ ಮಾತಾಡ್ಲಿ, ಈ ಭಾರತ ದೇಶ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ತಾಯಿ, ಆ ತಾಯಿ ದ್ರೋಹ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅಕ್ಕಿ ಇಲ್ಲಿರುವಂತ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ದಾರೆ, ಯಾವುದೂ ಘಟನೆ ನಡೆದಿಲ್ಲ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ. ಎರಡು ಪರಿವಾರ ಅಷ್ಟೋ ಎಣ್ಣೆ ಹಚ್ಕೊಂಡು ಹೊಯ್ಕೊತ್ ತಿರ್ಗೊಳಕ್ಕ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಭಾಷೆನೇ ಇದೆ ಹೊಯ್ಕೊತ್ ತಿರ್ಗೋ ಬೇರೆ ಕಡೆ ನಡೆಯಾಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಾದಾಗ ಅಷ್ಟೇ, ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ನಮ್ಮ ಆತ್ಮಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ನಡೆದಿದೆ. ಎಣ್ಣೆ ಹಚ್ಕೊಂಡು ಹೊಯ್ಕೋತಿರ್ಗಪ್ಪ ಈ ಸದ್ಯ ಇಮ್ರಾನ್ ಖಾನ್ ಹೊಡ್ಕೋ ತಿರ್ಗಾಕ್ತಾನು ಅವನಿಗೆ ಏನು ಆಗಾಕ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ್ ಇರ್ಬೋದು, ಇರಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಇರಾಕ್ ಇರ್ಬೋದು, ಎಷ್ಟೋ ಮುಸ್ಲಿಂ ರಾಷ್ಟ್ರ ಇರ್ಲಿ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ರಾಷ್ಟ್ರ ಇರ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ತಿರೋ ಕೆಲಸ ಜನರಿಗೆ ಮೋಸ ಇಲ್ಲ, ಜನರಿಗೆ ದ್ರೋಹ ಇಲ್ಲ, ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಬರೆದಿಟ್ಟಿನ ಅಂತ ಘಟನೆಗಳ ನಮ್ಮ ಪರವಾಗಿದ್ದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿದ ಘಟನೆ ನಡೆದೈತಿ. ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರ ಇದು ಭಾರತದ ಅಂತರ್ಗತ ಇರುವಂತ ಸಮಸ್ಯೆ, ಅದರ ನಾವು ಇಂಟರ್ಫಿಯರ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಕೆಲವೊಂದು ಕೇಳರು ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ 2 ದಿವಸ ಇದೆಯಲ್ಲ ಹೆಂಗಾಯ್ತು 72 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಆಗಿ ಇವ್ರಿಗೆ ಹೆಂಗ್ ಸಾಧ್ಯ ಆಯ್ತು ಅಂತ. ನಾವೊಂದೇ ಮಾತು ಹೇಳಿ ಮೋದಿ ಹೋಯ್ತು ಮುಂಕಿನ
मोदी दंत साध्य तो बारगर विचार शक्ति नहीं लगी तू और गेन चला गया तब कल पुणे तू ना मुस्लिम बांधवर की ज्यादा विषय है राहुल ने अन्ना ने तेरे दरवाजे में चेहरा नहीं है ना ये ले खड़ा हो गया ना उल्टा ना मात्र को थोड़ा रहा अदा ही लोगों ने कांग्रेस बिटर ने युक्त और नमी रोधा ताव तूल पिता और ये ले कांग्रेस ने निमारा लपा निम दुपे उमर कुता इधर है यप्पत यार वर्ष अधिकार सलाह निम उपयोग मारता इधर है निम मेल प्रीति इला निम बगे और चिंतन इला निम और शिक्षित लोग अधिकार शिक्षित था निम को कुला बोसा मारता इधर है निम हाथ रुपए कुल बेकार था आई बात पैसे रुक उठता इधर बता हाथ रुपए वो बंदों ने किसी का कुटा नो निम और अध्ययन ता इधर है इधर मोस निम जीत जाता इधर निम जुल्म कुल कुबे करता नो मुस्लिम बांधवर के हर बेकुल इलिरो अंत मुस्लिम बांधवर यहाँ पाकिस्तान परवाह इला 5% इन बोल यहाँ हुड़ क्या रहे ಆ 95% ಆಗಾನ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದರು ಇಲ್ಲೇ ಊಟ ಮಾಡೋ ಈ ನೀವು ಅಯೋಧ್ಯ ರಾಮ ಮಂದಿರ ಬಗ್ಗೆ ಚುನಾವಣೆ ಇದು ನೋಡ್ಬೋದು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರಾಮ ಮಂದಿರ ಕಟ್ಟ್ರೆ ಅಂತ काश्मीर मधील 370 कलम रद्द केल्याने आज भारतवासियांवर देशद्रोहीकडून विरोध दर्शवला जात आहे. या जनजागृती कार्यक्रमाद्वारे माजी आमदार संजय पाटील यांनी 370 कलम रद्द केल्यामागचे कारण याबद्दल स्पष्ट केल्याचे दिसून आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत नाईक, बसंगौडा असंगी, निंगाप्पा पकांडी, रावसाहेब पाटील, दुंडाप्पा भेंडीवाडी, हनुमंत एलशेट्टी, मारुती कल्याणकर तसेच सार्वजनिक उपस्थित होते. आता वेळ झाली इथं थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KNN सिटी न्यूज मराठी.